जगातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा भारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश. भारतावर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केलं आणि जाता जाता आपल्या संस्कृतीचे ठसे मागे ठेवून गेले. चित्रकला, स्थापत्यकला, खाद्य संस्कृती अशा वेगवेगळ्या प्रकारचा वारसा जोपासण्यासाठी ठेवला गेला. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई खऱ्या अर्थाने वसवली खडवली ती ब्रिटिशांनी. त्यामुळे ब्रिटिश स्थापत्यकलेचा नमुना असणाऱ्या अनेक वास्तू मुंबापुरीत दिसून येतात. सीएसटी, एशियाटिक लायब्ररी, क्रॉफर्ड मार्केट आणि अजूनही यातल्या अनेक वास्तू मुंबईचा वारसा म्हणून ओळखल्या जातात. पण आपण हा वारसा किती काळजीने जतन करतोय हा प्रश्नच आहे. मुंबईच्या शोभेत भर घालणाऱ्या अनेक कारंजांची, अनेक वास्तूंची आज दुरावस्था झाली आहे. मुंबईची ओळख अधिक ठळक करणाऱ्या, इतिहासाची आठवण सतत करून देणाऱ्या या वास्तूंच्या संवर्धनाची आज गरज आहे. फ्लोरा फाउंटन, रोमन देवतेच्या नावावरून हे नाव या कारंजाला देण्यात आलं. फ्लोरा फाउंटन 1864 साली बांधण्यात आलं. नियोक्लासिक आणि गॉथिक स्टाईलना बांधलेला फ्लोरा फाउंटन मुंबईतलं एक महत्त्वाचं प्रेक्षणीय ठिकाण आहे. किंबहुना हे मुंबईतलं मोस्ट विजिटेड ठिकाण आहे असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. आता मी उभी आहे फ्लोरा फाउंटनपाशी. 142 वर्षांपूर्वी बांधलेलं मुंबईतलं एक अतिशय देखणं असं कारंजं आहे. किंबहुना आता कारंजं होतं असं म्हणायची वेळ आलेली आहे, कारण आपण पाहू शकता की कारंजं पूर्णपणे बंद पडलेलं आहे आणि देखण्या वास्तूच्या केवळ खुणा शिल्लक आहेत. पण त्याच्यावरही शेवाळं चढलेलं आहे आणि कारंजातल्या पाण्याचीही अवस्था काही फार वेगळी नाही आहे. फ्लोरा फाउंटनमधील पाईप्स खूप खराब झालेले आहेत. पाईप्स पूर्णपणे बंद झालेले असून अनेक ठिकाणातून पाणी ठिबकतंय आणि या ठिबकणाऱ्या पाण्यामुळं कारंजावर खूप शेवाळं चढलंय. कारंजाच्या तळाशी पाणी साठून त्यातही शेवाळं वाढलंय. पण आज हे 142 वर्ष जुनं स्ट्रक्चर खराब आणि दयनीय अवस्थेत तग धरून उभं आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आणि योग्य त्यावेळी संवर्धन न झाल्यानं आज ही अवस्था आहे. वेळीच योग्य ते काम या कारंजावर झालं नाही तर आज जे फ्लोरा फाउंटन आपण पाहतो आहोत ते दिसेनासं होईल. मार्केटमधलं रतनजी मुलजी कारंजापाशी तर अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय. 1894 साली रतनजी मुलजी यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ हे कारंज बांधलं होतं. आज त्याचा रंग उडालेला आहे. आतल्या भागाची मोडतोड झालीये. प्राणी इथं राहतात. मुंबईत टेकायला जागा नसलेले अनेक जण या कारंजाचा आसरा घेत आहेत. त्यांच्या दैनंदिन व्यवहारांमुळे कारंज आणि त्याच्या आजूबाजूची बाग अतिशय खराब झाली आहे. मुलजी फाउंटन एक और फाउंटन है जो की बैलेड स्टेट के शुरुआत में दिखता है, जो कि एक पिता ने 19वीं सदी में अपने मृत पुत्र की मेमोरी में बनाया था, जो कि एक मेमोरियल फाउंटन है. और इसका डिज़ाइन एक बहुत ही मशहूर आर्किटेक्ट ने किया था, जो कि फ्रीडरिक विलियम स्टीवंस हैं, जिन्होंने सीएसटी स्टेशन और बीएमसी की हेड ऑफिस बिल्डिंग का भी निर्माण किया है. और स्टीवंस ने इस पूरे फाउंटेन को बहुत ही हिंदुस्तानी तरीके में डिज़ाइन किया. उसमें हाथी, भैंस, मगरमच्छ और ऐसे बहुत सारे पशुओं के रिप्रेजेंटेशंस हैं, एनिमल रिप्रेजेंटेशंस. और फाउंटेन के सबसे ऊपर टॉप में रतन सिंह मुलजी जो उनके जिनके बेटे थे उनकी उनका पूरा स्कल्पचर है जो कि फाउंटेन के ऊपर खड़ा है. और ये बहुत ही सुंदर फाउंटेन है. और उस समय ये इसलिए बना गया था कि लोग जो
इधर उधर चल रहे हो मुंबई में, गर्मी में उनको प्यास लगे तो पानी पीने की जगह हो, और साथ में एक नीचे एक ट्रफ था ताकि जो घोड़ा घाड़ी और गाय और घोड़े जो उस शहर में हो उनको प्यास लगे तो वो भी पानी पी सकते हैं। फाउंटन प्रमाणेच क्रॉफर्ड मार्केट मधल्या कारंजाचीही हीच अवस्था आहे. जंगल बुकचे लेखक रुडियार्ड केपलिंग यांच्या वडिलांनी लॉकवुड केपलिंग यांनी इथली कारंजी बांधली होती. मात्र आता या कारंजाच्या आजूबाजूला बाजार भरतो. कपडे टांगण्यापासून अनेक गोष्टींसाठी याचा वापर होतोय. लॉकवुड किपलिंग में बहुत सुंदर फाउंटेन क्रॉफर्ड मार्केट के बिल्कुल गार्डन के बीच में स्थापित किया था, जिसको रिवर गॉडेसेस का फाउंटेन कहा जाता है, क्योंकि उसमें गंगा जमुना इस तरह की जो नदियां हैं भारत की, उनको एक महिला के एक औरत के रूप में दिखाया गया था. तो ये बहुत ही सुंदर फाउंटेन है, पर अनफॉर्चुनेटली अगर आप अभी जाएँ महात्मा फूले मार्केट तो उसको अजीब अजीब रंगों से पेंट किया गया है. उसके ऊपर लोग भाजी रखते हैं, हापुस के क्रेट्स रखते हैं, उसका ऊपर का हिस्सा टूट चुका है. भाईखड्याचा खडा पारसी दुरावस्था झालेली अजून एक हेरिटेज साइट. एकशे 150 वर्षांपूर्वीचा हा पुतळा आणि त्याच पुतळ्याच्याच खाली असलेलं कारंज दोन्ही सुशोभीकरणाची वाट पाहतात. या कारंजापाशी असलेला एक लॅम्प 30 वर्षापूर्वी चोरीला गेलाय, पण अजूनही ती जागा तशीच आहे. पुतळ्यावर धुळीचं साम्राज्य आहे. भिकारी आणि फेरीवाले इथेच राहतात, त्यामुळे परिसर अजूनही अस्वच्छ झालाय. बायखळ्याच्या खडा पारशी पुतळ्यापाशी मी उभी आहे आणि हा जो माझ्या मागे पुतळा दिसतोय, त्या पुतळ्याची आणि त्याच्या खाली जे छोटे छोटे फाउंटन्स आहेत त्या दोन्हीची अतिशय वाईट अशी अवस्था झालेली आहे. काही भागांची थोडीफार मोडतोडही झालेली आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे जिथे फेरीवाल्यांनी आणि भिकाऱ्यांनी आपली घरं थाटलेली आहेत आणि त्यामुळं अजूनच या भागातली अस्वच्छता वाढलेली आहे. पुतळा आणि त्याच्या खालचे फाउंटन्स दोन्हीलाही तातडीनं रिस्टोरेशनची गरज आहे. बीएमसीने याच्या रिस्टोरेशनचं आश्वासन तर दिलेलं आहे, मात्र ते कधी होईल हे माहीत नाही. फ्लोरा फाउंटन, क्रॉफर्ड मार्केट, खडा पारसी, रतनजी मुलजी या कारंजासोबतच वेलिंग्टन फाउंटनच्या दुरुस्तीसाठी बीएमसीने 1 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र अजूनही या कारंजाची स्थिती जैसे थेच आहे. 2007 या कारंजावर काम होणं खरं तर गरजेचं होतं, परंतु 4 वर्षांनंतरही ते पुरेशा वेगाने सुरू झालेलं नाही. सारे फाउंटन्स हैं जो शहर में दिखते हैं, जैसे कि रतन सी मुलजी फाउंटन हुतात्मा चौक में, फ्लोरा फाउंटन, वेलिंगटन फाउंटन, क्रॉफर्ड मार्केट के जो महात्मा ज्योतिबा फूले मार्केट के अंदर जो फाउंटन्स हैं, ये सब बीएमसी की ओनरशिप में आते हैं और इस वजह से इनका दायित्व, इनको इनके संरक्षण का दायित्व बीएमसी पर पड़ता है. पर जो आम जनता है, जो मुंबईकर हैं, उनको भी उनसे उतना ही लगाव होना चाहिए और हमें बस ये ज़रूर देखना चाहिए कि कभी हम उन पर कोई घात हो या हानि हो तो हम एज ए सिटीज़न वो रोक सकें. फ्लोरा फाउंटन असो, क्रॉफर्ड मार्केट किंवा दक्षिण मुंबईतल्या इतरही इमारती, एकेकाळी मुंबईची शोभा वाढवणाऱ्या या वास्तू आज मात्र स्वतःची शोभा गमावून बसल्यात. त्यांना त्यांचं जुनं वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी केवळ बीएमसीनं नाही तर मुंबईकरांनीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. कॅमेरामन गजानन सह अमृता रावण, स्टार माझा, मुंबई.